मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत. आज या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2016 बैठक झाली, त्यानंतर आता आज बैठक होते, म्हणजे तब्बल 7 वर्षांनंतर या ठिकाणी बैठक होते. त्यावेळेला म्हणजे 2016 मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यावेळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट झाली होती आणि आता आजच्या बैठकीसाठी तब्बल 29 मंत्री संभाजीनगरमध्ये दाखल होतील. मराठवाड्याच्या विकासासाठी 45,000 कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले, तर एका मोठ्या पॅकेजची अपेक्षा मराठवाड्याच्या जनतेला आज मंत्रिमंडळाकडून आहे. या बैठकीला या बैठकीवरूनच सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी सुद्धा रणनीती आखलेली आहे. बैठकीच्या ठिकाणी 15 मोर्चेही धडकणार आहेत आणि बैठकीसाठीच शहरात मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे, तर अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपण घेणार आहोत. आपले हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून एक महत्वाची घडामोड सर, याला म्हणता येईल तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात कॅबिनेट होते, ती सुद्धा हा संपूर्ण पट्टा आता दुष्काळाच्या छायेत असताना. त्यामुळे नक्कीच इथल्या जनतेला आता खूप काही आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा असेल, आशा असेल इथल्या सगळ्या जनतेला मराठवाड्याच्या. खरं आहे, कारण आत्तापर्यंत ज्या काही बैठका झाल्या त्यामध्ये केवळ घोषणा झाल्या, आता घोषणा नाही तर केवळ निधी द्यावा अशी मागणी एकूणच मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींची आपल्याला दिसून येते. महत्त्वाचं आपण जर बघितलं तर मराठवाडा हा आपण म्हणूया की दुष्काळाचा मराठवाडा असं म्हणून प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतात, त्यामुळेही मराठवाडा प्रसिद्ध आहे. हा कलंक पुसण्यासाठीचा प्रयत्न हा केला गेला पाहिजे, कायमस्वरूपी केला गेला पाहिजे अशी मागणी एकूणच इथल्या तज्ज्ञांमधून, राजकीय नेत्यांमधून आणि शेतकऱ्यांमधून आपल्याला पाहायला मिळते. मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय मराठवाड्याचा दुष्काळ हा दूर होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा, दुष्काळ निवारण्यासाठी पाण्याच्या सिंचनाची सुविधा आणि त्याचबरोबर जे काही पाणी उपलब्ध आहे त्याचं कालव्याद्वारे वाटप, बंधारे तयार करणं, ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. सरकारने आत्तापर्यंत ज्या काही घोषणा केल्या आहेत, म्हणजे आपण जर बघितलं फडणवीस सरकार असताना त्यावेळेससुद्धा 100-150 कोटींच्या योजना जाहीर झाल्या होत्या, घोषणा झाल्या होत्या, मात्र त्या प्रत्यक्षात येऊ शकल्या नाही. ते त्या प्रत्यक्ष करण्याचा, प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो यावेळेस आता केला जाईल असं दिसतं आहे. एकूणच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आज या ठिकाणी उपस्थित आहेत, संपूर्ण कॅबिनेट मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यामुळे पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे की कोणत्या घोषणा होतील. मात्र विशेष म्हणजे या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मोर्चे हे या याच्या समोर येतील, आपल्या मागण्या या ठिकाणी मांडल्या जातील. यामध्ये जी काही लोक निवेदन द्यायला जाणार आहेत त्यांना फक्त 5 जणांना परवानगी देण्यात आली आहे. कारण थोडंसं तुम्हाला थांबवतोय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24